I'm sorry, Vishal. I'm extremely sorry. مضراب، आता मी जे तुला काही सांगणार आहे ते एक मित्र म्हणून असेल. मधुरा, आपलं आयुष्य जसजसं पुढे जातं तसतशी आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, आपापल्या मार्गाने निघून जातात, आपण तिथेच राहतो. तुझं आयुष्य इतरांशी बांधलेलं राहू देत, पण जर त्यांच्यामध्ये गुंतून तुझी पावलं पुढे पडत नसतील तर या गुंत्याचा काय उपयोग आहे? तू जे आत्ता सगळं म्हणालीस, तुझी कंपनी, कंपनीतली माणसं, घरची लोक, अण्णा, या सगळ्यांना मी सांभाळायला तयार आहे. तू म्हणशील ते करायला तयार आहे गौरव. तू त्याच्याबद्दल जे काही बोललीस ते मला अगदी पटतंय, पण गौरव जे काही करत होता ते तुझ्या सुखासाठी होतं ना मधुरा. तू आनंदी राहावीस म्हणून तो हे सगळं करत होता. आणि मला असं अजिबात वाटत नाही की तुझ्या एकटेपणात त्याला आनंद मिळणार होता. तू एकटी राहावीस असं त्याला कधीच वाटलं नसतं. शांतपणे विचार कर मधुरा, शांतपणे विचार कर.